परीक्षा या याची आणखीन एका नवीन जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत कोणता आहे हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये एकूण किती जागा आहेत या संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहता असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरती दोन हजार बावीसची संपूर्ण प्रोसेस पूर्ण होऊपर्यंत तुम्हाला येणाऱ्या भरतीसंदर्भात सर्व अपडेट मिळत राहतील त्यामध्ये परीक्षेचा दिनांक तुमचे हॉल तिकीट फिजिकल तसेच महाराष्ट्र शासनामार्फत पोलीस भरती संदर्भात वेळोवेळी वेड़ प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सर्व ऑफिशियल अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील तर या सर्व अपडेट पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला नवीन जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि कोणता आहे हा जिल्हा चला पाहू सविस्तर तर पाहू शकता एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दिनांक सहा अकरा दोन हजार, हजार बावीस हा जाहिरातीचा दिनांक आहे आणि महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीस संदर्भात ही जाहिरात आहे पोलीस आयुक्त ठाणे शहर या ठिकाणची जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये एकूण किती जागा आहेत काय आहे तर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीसच्या आदेशान्वे केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या स्थापनेवर सन दोन हजार एकवीसमध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पाचशे एकवीस पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे आणि त्या संदर्भात ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नऊ तारखेपासून विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता ठाणे शहर या जिल्ह्यामध्ये पोलीस भरती दोन हजार एकवीसच्या जागा भरण्यात येणार आहेत त्यामध्ये पाचशे एकवीस जागांचा समावेश आहे पाचशे एकवीस जागांसाठी ही ठाणे शहर या ठिकाणी भरती होणार आहे त्यामध्ये विविध प्रवर्गनिहाय जागांचा तक्ता या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे तर पाहू शकता पोलीस शिपाई एकूण सर्व प्रवर्गानुसार जागा यामध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ हो शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून हा संपूर्ण जो तक्ता आहे तो व्यवस्थित पाहू शकता तर आ, अशा प्रकारे पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकोणावीस सॉरी एकवीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून ठाणे शहर या ठिकाणी पाचशे एकवीस जागांसाठी ही भरती होणार आहे आणि त्या संदर्भात विविध जागांसंदर्भात ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी कॅटेगरी जागा पाहू शकता सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृहरक्षक दल अनाथ अशा सर्वांसाठी या भरतीमध्ये ठाणे शहर या ठिकाणच्या पाचशे एकवीस जागांमध्ये समावेश आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण या प्रवर्गासाठी अ जा या तर यामध्ये तर या तक्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अ जा अ ज त्यानंतर वी जा अ भज ब भज क भज ड विमा प्र त्यानंतर इमा व आणि ई डब्ल्यू एस खुला अशा एकूण सर्व प्रवर्गासाठी या ठिकाणी पाचशे एकवीस जागांचा समावेश आहे त्यामध्ये अ जा या कॅटेगरीसाठी या पाचशे एकवीस पदांमध्ये एकही पद नाही हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी पाहू शकता या कॅटेगरीमध्ये एकही पद उपलब्ध नाही ठाणे शहर या ठिकाणच्या भरतीमध्ये अशाच प्रकारे सर्व कॅटेगरी वाईज भरतीच्या जागांचा व्यवस्थित अभ्यास करून येणाऱ्या भरतीमध्ये फॉर्म भरा जेणेकरून तुमचं सिलेक्शन या भरतीमध्ये होणार आहे तसेच महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसच्या लेखी परीक्षेचा जर तुम्हाला सराव करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचं आहे नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सरावाचा भाग बना जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी आपल्या चॅनलवर संभाव्य पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका दिल्या जातील स चालू घडामोडी हा जो विषय आहे तो तुमचा कवर करून घेतला जाईल अशाच प्रकारे तुम्हाला सर्व जिल्ह्यातील जागा आपल्या या चॅनलवर पाहण्यास मिळतील काही जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि काही जिल्ह्यांच्या जाहिराती आणखीन बाकी आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ठाणे शहर या ठिकाणची पोलीस भरतीची पाचशे एकवीस पदांसाठीची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिराती संदर्भात माहिती पाहिलेली आहे अशाच प्रकारे सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती ते तुम्हाला या चॅनलवर पाहण्यास मिळतील तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे ते जाहिरातीनुसार भरू शकता तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू एका नवीन जाहिरातीसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद